मित्रांनो ही प्रतिक्रिया आली आणि सगळीकडे खळबळ उडाली. स्वच्छ भारत अभियानाचे जे हे होते ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन जी यांना तातडीनं औरंगाबादला पाठवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही लोकांचा अवेअरनेस करा, लोकांमध्ये जनजागृती करा, कचरा होता कामा नये. आणि मग अमिताभ बच्चन औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी रस्त्यावरती फिरून लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा प्रयत्न कसा होता मित्रांनो, त्यांच्या टिपिकल अंदाजमध्ये, ए भाई साहब आय आय, अरे देखिए भाई साहब, अरे अरे रोड पे कचरा डालना गुनाह है भाई साहब, ए भाई साहब, अरे प्लीज भाई साहब प्लीज. आता तिथे एक नागरिक होते आणि ते नागरिक होते राजकुमार औरंगाबादचेच. ते त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना बघून उत्तर देतात, यानी हम राजा है, हम ये कचरा यहीं पे डालेंगे और रोज डालेंगे, हम नगर सेवक के रिश्तेदार है. आणि हे ऐकल्यानंतर तो कचरा रस्त्यावरती पडला. तो कचरा पुन्हा एक तिथून एक कलाकार चालले होते, त्यांनी बघितला, ते होते दिलीप कुमारजी. ए भाई, ये जो कचरा तुमने यहां डाला है ना, इससे हैजा हो सकता है, बीमारियां हो सकती है, कुछ भी हो सकता है, क्या कर रहे हो? पुनः तिथे गर्दी वाढलेली आहे. पुन्हा ती गर्दी वाढल्यामुळं इरफान खान साहेब तिथे आलेले. क्या भैया, क्या समजती हूँ, अपने अपने अब्बा का रोड समझती हूँ क्या? यानी तुम हमारे ही टीम के खिलाड़ी हो. अच्छा. अरे मग ते पुन्हा अमिताभ बच्चनला उत्तर देतात, क्या भैया, कुछ तकलीफ? त्यानंतर मित्रांनो तिथं जितेंद्र येतात आणि जितेंद्र पुन्हा राजकुमारला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. लगता है आपने कल का अखबार नहीं पढ़ा, जिसमें साफ साफ लिखा था कि यहां पर कचरा डालना मना है. लगता है आपने मेरी फिल्म भी नहीं देखी, जिसमें तुषार भी है. यानी हमें होशियारी मत सिखाओ, हम यहाँ के लोकल रहने वाले हैं, और रही बात फिल्मों की, तो तुम्हारे लड़के को हमारी फिल्में बताओ, अपनी नहीं, वो भी कुछ सीख जाएगा. त्यानंतर खूप तिथं आवाज आणि खूप तिथं म्हणजे भांडणाचं वातावरण तयार झालं. सगळे ते राजकुमारला बोलत होते. तितक्यात कुणीतरी औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिसला फोन लावला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं की इथं आता कचऱ्यावरती काहीतरी भांडण सुरू आहे. तर तिथं ते अधिकारी आले. ते अधिकारी होते अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग. त्यांनी त्या कचऱ्यासमोर एक पूर्ण आपला राऊंड घेतला. तो राऊंड त्यांच्या टिपिकल स्टाईलमध्ये त्यांनी घेतला. ये कचरा हमारे वार्ड का नहीं है, नहीं है, थूक. आणि ते त्याच कचऱ्यावर थुंकून चालल्या गेले. मित्रांनो तिथं गदरोळ वाढत गेला आणि मग राजकुमारांच्या ते सहनशीलतेच्या बाहेर झालं आणि त्यांनी घरी फोन लावला. राधा सुनो, कबड में एक बहुत बड़ा चाकू रखा हुआ है. नहीं नहीं, चाकू नहीं लाना है, उसके बगल में एक रिवॉल्वर रखा है, जरूर जल्दी लेकर आओ. आणि ज्यावेळेस हे सगळ्या कलाकारांनी ऐकलं की त्यांनी घरून रिव्हॉल्वर मागवलेली आहे, तर तिथं एकही कलाकार थांबला नाही, सगळे पळून गेले आणि त्या ठिकाणी फक्त रस्त्यावरती कचरा राहिला. धन्यवाद. ये खरगोश बहुत मुलायम है, लेकिन ये बहुत छोटा सा था, इसीलिए कल आप मेरे लिए एक मोटी सी भैंस लाना. ठीक है बेटी. मेरी बेटी छोटी छोटी, भैंस मांगे मोटी मोटी.